बॅनर फाडाल तर कपडे फाडू जरांगे पुन्हा मैदानात छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्झी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पहिल्या सभेत रविवारी मनोज जरांगे यांनी पुन्हा डरकाळी फोडत जालना जिल्ह्यातील एका राजकीय नेत्यावर हल्लाबोल केला भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर येथे एका राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांनी गावबंदीचे पोस्टर फाडून मराठा तरुणाला मारहाण केल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे त्यामुळे या नेत्याला आता थेट पंढरपुराचा छेंडा उचलायला लावणार असा टोला त्यांनी लगावला तसेच आता पोस्टर फाडले तर आम्ही तुमचे कपडे पाडू असा इशारा देत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पोलीस अधीक्षकांना या नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे जरांगे म्हणाले की आपल्या लेकरांच्या ले भविष्याचे बोर्ड आता फाडण्यात येत आहेत पण त्याला माहितीच नाही की मराठे किती येडपट आहेत आता जर पोस्टर फाडले तर आम्ही तुमचे कपडे फाडू तुला सुट्टी नाही आता भाऊ यानंतर तू पोस्टर फाडू नको मग तो भोकरदनचा कोणी का असू द्या भोकरदनच्या एका भावाला मारहाण झाली आम्ही जर एकदा मागे लागलो तर मग तो मंत्री असो आमदार असो माझे आमदार असो किंवा तो कोणत्याही पक्षाचा असो पंढरपूरचा झेंडा उचलल्याशिवाय कामच ठेवणार नाही जरांगे पुढे म्हणाले की आम्ही मतदान मागत नाही आम्ही आमच्या लेकरांच्या शिक्षणासाठी आणि नोकऱ्यांसाठी आरक्षण मागत आहोत ते, हो। ते देण्यासाठी तुम्ही जर बॅनर फाडणार असाल तर तुमच्यापेक्षा जास्त हनामारी आम्हाला कळते आम्ही बांधावरून दोन दोन दिवस रेटारेटी करतो तू तर आमचं बॅनर फाडला आहेस तुझा कार्यक्रमच झाला समज दिसेल तिथं तुझ्या गाडीचे देखील काढून नेतील आणखी तरी सांभाळून राहा तुझं नाव जर समोर आलं तर तुला बुक्का लावला समज तुला थेट पंढरपूरचा झेंडा उचलल्याशिवाय दुसरं कामच ठेवणार नाही असे जरांगे म्हणाले भोकरदनमध्ये मराठा समाजाच्या तरुणांना कोणाच्या कार्यकर्त्यांनी मारलं कोणी बॅनर फाडायला लावलं त्याचं नाव पुढे येऊ द्या तो वळवीतच पडला समजा मी संध्याकाळपर्यंत त्या नेत्याचं नाव घेणार असल्याचे ते म्हटलं आहे मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत